नागपुर के प्रसिद्ध मेडिकल अस्पताल में सोमवार को वेंटिलेटर न मिलने की वजह से वनी निवासी 17 साल की मासूम वैष्णवी राजू बागेश्वर को अपनी जान गंवानी पड़ी। नागपुर के सबसे बड़े अस्पताल में 40 घंटे की प्रतीक्षा के बाद भी उस मासूम बच्ची को वेंटिलेटर क्यों नहीं मिल पाया, इस सवाल को सेवा फाउंडेशन द्वारा उपस्थित करते हुए शांतिमय तरीके से कैंडल जलाकर आंदोलन कर मेडिकल परिसर में श्रद्धांजलि दी गई है। मेडिकल प्रशासन द्वारा मीडिया को दी जानकारी के अनुसार मेडिकल में इस वक्त 221 वेंटिलेटर उपलब्ध हैं और इनमें से 196 वेंटिलेटर शुरू हैं। इतनी बड़ी संख्या में वेंटिलेटर उपलब्ध होने के बावजूद भी वैष्णवी को 40 घंटे इंतजार करने के बाद भी वेंटिलेटर क्यों नहीं मिला, यह सवाल आज भी जस का तस है। हमने कुछ समय पहले मेडिकल प्रशासन को आरटीआई के माध्यम से वेंटिलेटर की उपलब्धता को लेकर जानकारी मांगी तो कुछ और ही सच्चाई सामने आई। मेडिकल प्रशासन ने आरटीआई में बताया कि सिर्फ 74 वेंटिलेटर ही शुरू है। डॉक्टर देव मानल जो बरबर है ना, अपन मानस डॉक्टर देव मानतो, आज देव का करतो है, जो मानवी देव है तो आपल्यासोबत काय करतो है, किती अमानवीय घटना इथे घडलेली आहे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना इथे घडलेली आहे। तर इतकं म्हणजे दुर्दैवी कसं असू शकतं, पेमेंट घेऊन एवढे मोठे मोठे गव्हर्नमेंट ऑफिसर्स, एवढे मोठे मोठे डॉक्टर्स जे यांचं हे लोक प्रे कर आधीच प्लेस करतात की यांना काय करायचं आहे, पुढे चालून पेशंट्सला कसं ट्रीट करायचं आहे, आणि इथे एवढी मोठी सोय असून सुद्धा पेशंट्सवर असे वेळ येत आहे की त्यांना साधं व्हेंटिलेटर सुद्धा मिळत नाही आहे। इतकी खराब अवस्था आपल्या मेडिकल सारख्या मोठ्या हॉस्पिटलची आहे, यापेक्षा अजून दुर्दैवी काय असू शकतं, तर प्लीज आता तरी गव्हर्नमेंटने यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि प्लीज अलर्ट व्हायला पाहिजे की अशी घटना पुन्हा होऊन वारंवार रिपीट होणार नाही। सेवा फाउंडेशन आणि इतर काही फाउंडेशन मिळून आज हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम वैष्णवीसाठी ठेवलेला आहे आणि याचं मुख्य कारण हेच की मेडिकलमध्ये व्हेंटिलेटरच्या अभावामुळे एका निष्पाप 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आणि ती मुलगी एक गरीब घरची आहे, त्याच्यामुळे आज कुठेतरी आम्हाला खूप वाईट वाटतंय की एका गरीबाला साध्या सुविधा मिळू नये। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा वृत्तपत्रात माहिती येते की मेडिकलमध्ये 221 व्हेंटिलेटर्स आहेत आणि प्रशासन म्हणते वृत्तपत्रात की 196 व्हेंटिलेटर्स ऑपरेशनल आहे, म्हणजे सुरू आहेत, पण 196 व्हेंटिलेटर सुरू जर आहे तर ही मुलगी मेली कशी, इचं देहांत कसा झालेला आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि आम्ही सुद्धा आरटीआय मध्ये माहिती टाकलेली होती आणि आम्हाला उत्तर मिळालं की फक्त 74 व्हेंटिलेटर्स ऑपरेशनमध्ये आहे तिथे, म्हणजे 74 व्हेंटिलेटर जर ऑपरेशनमध्ये असतील तर मग राहिलेले 120 व्हेंटिलेटरचं काय, आणि 120 व्हेंटिलेटर ते अवेलेबल आहेत तर मग ही मुलगी मरण कशी पावली। इस शांतिमय आंदोलन में राज खंडारे, पुरुषोत्तम भोसले, किशोर वैरागड़े, ललित वंजारी आदि लोग उपस्थित थे। इन बिजनेस न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।